नगरसेविका दर्शना भोईर यांच्या प्रयत्नातून व सततच्या पाठपुराव्याने पनवेल शहरातील रोहिदास वाडा येथे व ओरियन मॉलच्या बाजूला आज ई टॉयलेट सुविधेचं उद्घाटन नगरसेवक राजू सोनी यांच्या हस्ते करण्यात आलंय. या परिसरात मच्छी मार्केट, भाजी मार्केट, एमएसईबी कार्यालय यासह मोठा व्यापारी वर्ग आहे, परंतु या ठिकाणी अद्याप शौचालयाची सुविधा नव्हती, त्यामुळे अनेक जण उघड्यावर शौचास व लघुशंकेला जात असत. याचा त्रास इथल्या स्थानिक रहिवाशांना होत होता, तर इथल्या नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला होता. या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी नगरसेविका दर्शना भोईर यांनी पनवेल महानगरपालिकेकडे पत्रव्यवहार केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आलं असून आज रोहिदास वाडा व ओरियन मॉल येथे 4 ई टॉयलेटचं उद्घाटन नगरसेवक राजू सोनी, पवन सोनी यांच्या हस्ते करण्यात आलं. या ठिकाणी 2 महिलांसाठी तर 2 पुरुषांसाठी टॉयलेटची सुविधा करण्यात आली आहे. 24 तास वीज व पाण्याची सुविधाही करण्यात आली आहे. नगरसेविका दर्शना भोईर यांच्या प्रयत्नांनी रोहिदास वाडा येथील नागरी प्रश्न तात्काळ मार्गी लावल्याने नगरसेवक राजू सोनी व येथील स्थानिक नागरिक रहिवाशांनी आभार मानलेत. यावेळी भाजप पनवेल शहर सचिव सुनील खडदे, प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन सोनी, चंद्रकांत मंजुळे, यतीन देशमुख, दीपक नावडेकर, गजानन भागवत, श्याम भगत, शंकर पाटील, अनंत खारुटकर, अंकुश पाटील, विष्णू भोपी, प्रवीण मोहकर, मधुकर उरणकर, सचिन उरणकर, यशवंत जाधव, तानाजी झुगे, मंगेश पिळविलकर, राजू कोळी यांच्यासह आदी उपस्थित होते. आज रविवारी एक खूप चांगला उपक्रम मान्य आपल्या नगरसेविका दर्शना भोईर मॅडमनी जो पाठपुरावा केला आणि ह्या एरियामध्ये जिथं व्यापारी वर्ग आहे, MSEB आहे, बरेच लोक येतात जातात आणि इथं एक चांगली सुविधा नव्हती टॉयलेटची, जी होती ती पण अपुरी होती, म्हणजे त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स होते आम्हाला माहिती आहे. आणि मान्य दर्शनाताई मॅडमनी जी आता भूमिका घेऊन हे जे ई टॉयलेट लावलं त्याच्यासाठी मी पहिले त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या हातून हा उद्घाटन पण आज संपन्न सोहळा झालेला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रेमाने. तर मी सगळ्यांना सांगतो याचा जास्तीत जास्त इथल्या लोकांनी वापर करावा. जे आजूबाजूच्या रहिवाशांना जो आत्तापर्यंत त्रास होत होता तो त्रास होऊ नये म्हणून वैयक्तिकरित्या मी आवाहन करतो की प्रत्येकाने काळजीपूर्वक फक्त हा ई टॉयलेटचाच वापर करा, जेणेकरून इतर सगळ्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांना बघायला किंवा ते सगळं किळसवाणा काम आहे तसं करू नये म्हणून मी आवाहन करून खूप सुंदर सुविधा इथे केलेली आहे. ह्याला पाणी आहे, 24 तास पाणी असणार आहे, लाईट असणार आहे. त्याशिवाय पण इथली काय समस्या आता लोकांनी सांगितलं तर आम्ही उद्यापासून पाठपुरावा करून गटर साफ करा, रस्ता साफ करायला ह्याच्यासाठी पण आम्ही मेहनत घेणार आहे. तुम्ही आत्तापर्यंत जे सहकार्य केलं त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभार मानतो, मॅडमचा पण आभार मानतो, दर्शना भोईर मॅडम, परेश शेठ ठाकूर असो, अनिल भगत असो आणि प्रशांत शेठ असतो, यांचा तर आमच्यावर 12 महिने हात आहे. त्यांच्या उपकाराने त्यांच्या ह्यांनी दबून आम्ही जेवढं होईल तेवढं त्यांची उपकाराची परतफेड करायचा नेहमी प्रयत्न करत असतो. त्यामध्ये परमेश्वर आणि तुमच्या साथीने मला यश मिळो अशी मी एक भावना व्यक्त करतो आणि सगळ्यांना पुन्हा आवाहन करतो की कृपा करून हा एकदम इथं केअरटेकर म्हणून असणार आहे, तुम्ही त्याची मदत घ्या, शांतपणे व्यवस्थितपणे याचा वापर करा, इथले एरिया स्वच्छ ठेवायला मदत करा. एवढं सांगून मी आपले 2 शब्द संपवतो. आभारी, धन्यवाद.